आपल्या सुरुवातीला मुंबईमधून महत्त्वाची बातमी. मुंबई विमानतळावरती खासगी विमान क्रॅश झालेला आहे. हवामान विभागामुळे विमान क्रॅश झालेला अंदाज व्यक्त केला जातोय. मुंबई विमानतळावरती खासगी विमानाचा अपघात घडलाय. सध्या टेक ऑफ आणि लँडिंग बंद करण्यात आलंय. विमानामध्ये 8 जण असल्याचीही माहिती आहे. मुंबई विमानतळावरती खासगी विमान क्रॅश झालेला आहे. हवामान विभागामुळे विमान क्रॅश झाल्याचा अंदाज आहे. मुंबई विमानतळावरती खासगी विमानाचा अपघात घडलेला आहे. सध्या टेक ऑफ आणि लँडिंग बंद करण्यात आलेला आहे. विमानामध्ये 8 जण असल्याची माहिती मिळते. मुंबई विमानतळावरती खासगी विमान क्रॅश झालंय. हवामान बिघाडामुळे विमान क्रॅश झाल्याचा अंदाज आहे. मुंबई विमानतळावरती खासगी विमानाचा अपघात घडलाय. सध्या टेक ऑफ लँडिंग बंद करण्यात आलंय. विमानामध्ये 8 प्रवासी असल्याची माहिती आहे. विलास आठवडे आमचे डेप्युटी एडिटर आपल्या सोबत आहेत. विलासजी, नेमका अपघात कसा काय झालेला आहे आणि 8 प्रवासी या विमानामध्ये होते या संदर्भातली माहिती मिळालेली आहे, ते नेमके कसे आहेत, काय अपडेट्स? बिलकुल, आता जी प्राथमिक माहिती मिळते ती त्यानुसार 8 जण जे आहेत त्या विमानातील जे आहेत ते अफेक्टेड आहेत अशी माहिती मिळते. आणि हवामान खराब असल्यामुळे अनेक विमानं जी आहेत ते डिले करण्याच्या संदर्भातला निर्णय होत होता. आणि हा अपघात कसा झाला होता असावा याविषयीची अजून तपास यंत्रणा काम करत आहे. पण जे जखमी झालेले आहेत त्यांना त्यांना उपचार करण्याचं काम जे आहे ते प्राथमिक तत्वावर करण्यात येत आहे. एकूणच मुंबईतील जे हवामान होतं ते खराब असल्याची माहिती सकाळपासून एअरपोर्ट अथॉरिटी यांना होती. या संदर्भातली अधिकची माहिती जी आहे थोड्या थोड्यात येते. पण ते प्रायव्हेट विमान होतं, खाजगी विमान होतं आणि खाजगी विमानातील विमानाचा हा अपघात झाल्याची माहिती येते. धन्यवाद विलासजी या संपूर्ण माहितीसाठी. तर विमानतळावरती खासगी विमानाचा अपघात घडलेला आहे. 8 प्रवासी या विमानामध्ये असल्याची माहिती आहे. सध्या टेक ऑफ आणि लँडिंग यामुळे बंद करण्यात आलेलं आहे. खराब हवामानामुळे हे विमान क्रॅश झाल्याची माहिती मिळते आहे.